एम पी एस सी विशेष या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर क्लिक करा आणि चॅनलवर क्लिक केल्यानंतर लगेचच प्लेलिस्टवर क्लिक करा प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या चॅनलचे संपूर्ण व्हिडिओ शो होऊन जातील भारतीय समाजामध्ये स्त्रियांना सामाजिक दर्जासंदर्भात कमालीचा सा विरोधाभास दिसून पडतो विरोधाभास म्हणजे विरोधाभास एका बाजूला स्त्रियांना प्रतिष्ठा दिली जाते तर दुसऱ्या बाजूला त्या स्त्रियांना काय केले जाते शेवटचे स्थान दिले जाते म्हणजे दुय्यम स्थान दिले जाते भारतामध्ये तीन टप्पे पडतात अठराशे तीस ते एकोणीसशे पंधरापर्यंत हा पहिला टप्पा होता दुसरा टप्पा होता एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस आणि तिसरा टप्पा हे टप्पे का बरं पडले तर हे टप्पे पाडण्याचा एक महत्त्वाचा उद्देश असा होता की पहिल्या टप्प्याचा जो आधी होता म्हणजे अठराशे एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीस अठराशेच्या नंतरचा आणि एकोणीसशेच्या ज दरम्यानचे जे काही शंभर वर्षाचा कालावधी असतो त्याला म्हटले जाते शतक आणि ते एकोणीसव्या शतकाची सुरुवात होती आणि एकोणीसव्या शतकाच्या आधी म्हणजे अठराशे तीसच्या जे काही म्हणजे पूर्वीचा जो भाग होता जुन्या पड जुन्या परंपरा होत्या त्यामध्ये बरेचसे परंपरा होते एकतर होते सतीप्रथा होती म्हणजे समजा जर एखाद्या पुरुषाचा म्हणजे विवाहित पुरुषाचा जर समजा डेथ झाली असेल मृत्यू झाला असेल तर त्याला पत् त्या पत्नीला त्याच्यासोबत काय करावे करावं लागत होतं सती जावं लागत होतं म्हणजे ते एक प्रकारचा स्त्रियावर त्यावेळेस होत होता तर अत्याचार होत होता दुसरा प्रकार होता केशवपन म्हणजे समजा जर पतीचा जर मृत्यू झाला असेल तर पत्नीला काय व्हावे लागत होते पूर्ण त्याचे म्हणजे के डोक्यावरचे जे काही केस होते ते पूर्ण काढून घेतले जात होते स्त्रियांचे आणि पूर्वी म्हणजे एक आणखी एक प्रथा होती बालविवाह होती बालविवाह बालविवाह असा होता की समजा प्राचीन भारताचा जर विचार केला आपण ठीक आहे आधुनिकच काळ म्हटला तर ते अठराशेच्या दरम्यानचा परंतु त्यावेळेस काय होत होतं बालविवाह प्रथा ही संपूर्ण भारतामध्ये कार्यरत होती म्हणजे लहानपणीच काय केलं जातं ते लग्न होत होते लहानपणी लग्न केल्यामुळे काय होत होते की समजा जर तिथं कोणत्या एका प्रकारची साथ आली तर त्या साथीमध्ये काय होतं आज जसे आता समजा कोरोनाची साथ आलेली आहे भारतामध्ये परंतु आज बऱ्यापैकी जे काही मेडिकल फॅसिलिटीज भारतामध्ये असो या पूर्ण जगामध्ये काय होत आहे दिसून पडते म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध आहेत परंतु जुन्या काळामध्ये हो। ते उपलब्ध नव्हती होत त्यामुळे जे काही बालविवाह होत होते, होते थे ते मुलं लहान वयीस मृत्यू होत होते त्यांचा त्यामुळे ते विकसित होण्याआधी ते मृत्यू झाल्यानंतर तिची जे मुली होते ते एकत विधवा होत होत्या म्हणजे लहानपणी झालेल्या विधवा त्या पुरीला एक तर त्या मुलीला काय करावं लागतं एक तर ते सती जात होत्या आता पूर्ण जीवनभर तिला तसेच म्हणजे विधवाचे जीवन व्यतीत करावे लागत होते एक तर मग त्याला सती जावे लागत होते म्हणजे एक तर त्या मृत्यू होत होता दुसरं त्याचा पुरा म्हणजे पण केले जात होते नाहीतर मग एक तर दुसरी तिसरी प्रथा होती पर्दा प्रथा म्हणजे तिला एक तर पडद्यामध्ये राहावे लागत होतं आणि मरेपर्यंत तिला तशाच प्रकारचे जीवन जगावे लागत होतं तर हे जे काही अन्याय अत्याचार होत होते स्त्रियावर तर या अन्याय अत्याचारावरची वाचा फोडण्यासाठी बरेचसे जे काही समाजसुधारक होते ते समोर आले होते त्यामधले सर्व सर्वात महत्त्वाचा समाजसुधारक होते एक होते ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांनी कायदेशीर म्हणजे विधवा विधवेला पुनर्विवाह करण्यासाठी कायदेशीर मान्यता केली होती अठराशे छप्पनमध्ये तर हे संपूर्ण जे काही सिच्युएशन होती या सिच्युएशनची संपूर्ण त्यांना एक दृश्य दिसत होते आणि त्या दृश्यावरून त्यांनी एक विचार करून स्त्रियांच्या ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पुढे आले ईश्वरचंद्र विद्यासागर होते राजाराम मोहनराय होते वीरेशलंगम पंतलू पंडिता रमाबाई केशव धोंडू केशव कर्वे सुभालक्ष्मी ज्योति महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केले स्त्रियांच्या जे काही समस्या आहे त्या समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना माहीत आहे की स्त्रिया जोपर्यंत शिक्षण शिकत नव्हत्या तोपर्यंत त्यांच्या समस्या दूर होत नव्हत्या म्हणून त्यांनी काय केलं आपल्याच वाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये शाळा खोली होती महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी जेणेकरून हे शिक्षण शिकीन आणि शिक्षण शिकणार आणि हे जे काही समस्या त्यांच्यासमोर होते ते समस्या पार पडणार विधवेच्या समस्या त्यावेळेस भरपूर होत्या जे आपण म्हणजे ॲझम पण करू शकत नाही आणि आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही की जीवनभर म्हणजे एक प्रकार विधवेचं जीवन जगणे किंवा केशवपन म्हणजे पूर्ण असं डोक्यावरचे केसांना ठेवणे आणि एक प्रकारचं म्हणजे कुरूप दिसून एक व्यव म्हणजे एक त्यांनी जगणे तर हे एक प्रकारचं म्हणजे एक चांगलं म्हणजे त्यावेळेसची सिच्यु म्हणजे हे नव्हते एक सिस्टम खराब होते त्यावेळेस तर त्यावेळेस सिस्टम कोणी बदलवण्याचा प्रयत्न केला या मोठ्या मोठ्या शास्त्र आपल्या समाजसुधारकानं त्यानंतरचा दुसरा टप्पा होता एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एक 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 सत्तेचाळीस म्हणजे स्वतंत्रच्या नेमक्या आधीचा तर त्या दरम्यानमध्ये बरेचसे जे काही महिलाच्या संघटना निघाल्या म्हणजे निर्माण झाल्या होत्या आता विचार करा की स ज्योतिबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केल्या होत्या एक बरेचशे म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली होती म्हणजे यांच्या अशा कार्यामुळे बरेचसे जे काही भारतामधल्या महिला होत्या ती शिक्षण शिकल्या होत्या त्या ते त्यांच्या शिक्षण शिकल्यामुळे बरेचसे कॉन्फरन्स तयार करण्यात आले महिलांच्या संघटना सुरुवात करण्यात आल्या बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला आणि सतीबंदी कायदा करण्यात आला सतीबंदी कायदा करण्यात आला आणि विधवा पुनर्विवाह कायदा करण्यात आला आणि जे काही स्त्रियांची भ्रूणहत्या होत होती लहानपणी तर त्याचे सुद्धा कायदा करण्यात आला आणि त्याचे अंमल चांगल्या प्रकारे कराव्या म्हणून इंग्रज सरकार पुढे म्हणजे भारता भारत त्यावेळेस इंग्रज सरकारच्या राज्याखाली खाली होते तर इंग्रज सरकारकडे त्यांनी काय केले होते म्हणजे बरेचसे अहवाल नेले होते आणि त्यांच्यासमोर मांडले होते तर अशा प्रकारची स्थिती होती स्त्रियांची तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण म भारतातील महिलांची स्थिती पाहताय आणि याआधीचा जो काही आढावा आपण घेतला होता तो इतिहासाबाबतची एक बाब होती जी तुमच्यासमोर मांडायची होती म्हणजे तुमच्यासमोर त्यांचा इतिहास समजा जाता की स्त्रियांची स्थिती कशी होती आणि आजची पण स्थिती काही त्यापेक्षा वेगळी नाही आहे आजही भारतामध्ये बरेचशे टक्केवारी हे पिछाडलेलं दिसते कशा बाबतीत पुरुषांच्या बाबतीत भारतातील महिलांची स्थिती जर बघितली तर लिंगभावासमानतेमध्ये अजूनही भेदभावना दिसून पडते भारताच्या संविधानामध्ये मूल मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एक प्रकारची समानतेचे काय मांडलेले आहे साधन मांडलेलं आहे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की भारताच्या संविधानामध्ये चौवेचाळीस कलम आहे त्या कलममध्ये समानतेचा हक्क म्हणजे समानता देण्यात आलेला आहे म्हणजे समता समता म्हटलेला आहे आणि ते समता कशात येते मार्गदर्शक तत्त्वात येते आणि उद्देशिकामध्ये सुद्धा एक समानतेचा एक उल्लेख करण्यात आलेला आहे तुम्ही जर उद्देशिका वाचली असाल तर तुम्हाला उद्देशिकामध्ये दिसतात की समानता हे कशामध्ये पण राहू शकते ठीक आहे यामध्ये धर्म असो जाती असो लिंगभाव असो असं सांगण्यात आले आहे धर्म म्हणजे कोणत्याही धर्मामध्ये समानता असो धर्म जाती कोणताही जातीचा असो या लिंग लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्री याबाबतचे समानतेचा उल्लेख भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे मूलभूत कर्तव्यामध्ये चौवेचाळीस कलम दाखवण्यात आले या चौरेश्व चाळीस कलमानुसार समानता हा दर्शवण्यात आलेला आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा समानतेचा एक हक्क म्हणजे कर्तव्य देण्यात आलेलं आहे की समानता ठेवणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचं काय एक कर्तव्य आहे ठीक आहे समान मूलभूत भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये एक समानतेचा म्हणजे एक कलम देण्यात आलेली आहे कलम चौदा कलम चौदा ते अठरा हा समानतेचा अधिकार आहे भारताच्या याच्यामध्ये चौदा ते अठरा हा समानतेचा अधिकार आहे आणि चव्वेचाळीस ही समता म्हटलेला आहे म्हणजे समता म्हणजे सर्व गोष्टीमध्ये लिंग जाती आणि धर्म याबाबतीत समता असणे तर अशा बाबतीचे म्हणजे भारताच्या संविधानामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाला कधी होता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि भारताचं संविधान कधी झालं होतं एकोणीसशे पन्नासमध्ये एक जानेवारी सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारताच्या संविधानाला स्वीकार करण्यात आला होता आता यामध्ये तीन प्रकारचे प्रश्न निर्माण करतात एक तर आहे आर्थिक असमानता भारतामध्ये सगळ्यांमध्ये मोठ्या समस्या म्हणजे एक प्रकारच्या स्त्री पुरुषांमध्ये दरी वेतनामध्ये दरी अजूनही भारताच्या समिकामध्ये पुरुषांना सर्वाधिक टक्केवारी दिली जाते कशाच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना फक्त अठ्ठावीस पॉईंट दोन टक्के दे। वीण वीण इतकी म्हणजे कमी प्रकारात काय देण्यात येते इन्कम म्हणजे त्यांचे जे काही वेतन आहे ते कमी असते कशाच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत पुरुषांना अठ्ठ्याहत्तर पॉईंट आठ टक्के मिळतात तर महिलांना अठ्ठावीस पॉईंट दोन टक्के मिळतात त्यानंतरचे पॉईंट आहे म्हणजे आर्थिक असमानता बघितलेली आहे आणि तष्करी आणि शोषणसुद्धा म्हटलेलं आहे तष्करी आणि शोषणमध्ये हो दोन हजार तेरामध्ये अशा प्रकारचा एक कायदा करण्यात आलेला आहे की जे काही मादक द्रव्य पाजून जे काही स्त्रियांना जबरदस्तीने विवाह करण्याचे पद्धत सुरू करण्यात आलेली आहे तर ते पद्धत पर्ण करणे अशा प्रकारचे नियम आढळण्यात आलेले आहे शि साक्षरतेमध्ये सुद्धा प्रमाणात भारतामध्ये महिलांच्या प्रमाण पुरुषांच्या बाबतीत कमी प्रमाणात आढळते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या साक्षरतेमध्ये पुरुषांची टक्केवारी आहे ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के, टक्के आणि महिलां महिलांची टक्केवारी आहे पासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के आता हे यासाठी दाखवण्यात आलेले आहे की ही जी काही दरी आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष जे समानतेचे ढिंडोरा फिटत राहते आपल्या भारतामध्ये पण ते फक्त कशामध्ये फक्त न्यूजमध्ये दिसून पडते किंवा याच्यामध्ये पण कागदोपत्री अजूनही त्या प्रकारे अंमल झालेला नाही आहे राजकीय स्थितीमध्ये दे सुद्धा दिसते आता तुम्ही जर दोन हजार सोळाचं जे काय म्हणजे आता लोकसभेचं जे काही चुनाव झालं होतं एकोणीसला ठीक आहे तर त्या एकोणीसमध्ये मॅक्झिमम जे काही खासदार होते ते काय होते पुरुष होते आणि मला असं वाटते चारशे पंचेचाळीसपैकी म्हणजे चारशे पंचेचाळीस चारशे पण सॉरी पाचशे पंचेचाळीस टोटल खासदार असतात पूर्ण भारतीय संसदेमध्ये आणि त्या पाचशे पंचेचाळीसमध्ये फक्त आय थिंक साठ ते सत्तर फक्त महिला आहे खासदार पूर्ण संसदेमध्ये तर राजकीय प्रतिनिधीमध्ये सुद्धा अत्यल्प प्रमाणामध्ये स्त्रियांचे प्रमाण दिसून पडतात स्त्रियांचे प्रमाण हे कमी असण्याचे कारण म्हणजे हे जे काही प्राचीन काळापासून जे काही प्रथा परंपरा सुरू करण्यात आलेली आहे तर ते अजूनही म्हणजे लोकांच्या ज्या काही मनात अजूनही रूट केलेले आहे त्यामुळे स्त्रिया हे पुरुषांच्या अजूनही बरोबरीनं ना आलेले नाही हे प्रकारच्या समस्या अजूनही दिसून पडते म्हणजे अजूनही स्त्रिया पुरुषांच्या समोर जाऊ शकत नाही अशा प्रकारची जे काही मित्त भावना आहे ते लोकांमध्ये अजूनही प्रचलित आहे तर अशा प्रकारच्या समस्यांना दूर करण्यासाठी सरकार वेळोवेळी म्हणजे काही ना काही योजना काढत असतात विकास करत असतात एकोणीसशे नव्वदच्या दशकात विकासाची जागा सक्षमीकरणने घेतली होती जसं आपण आधीच डिस्कस केलं होतं की एकोणीसशे सत्तरच्या नंतरचं एक सरकारने काय केलेलं आहे सक्षमीकरण Uh, म्हणजे हा एक शब्द वापरल्यात वापरण्यात आलेला आहे म्हणजे कसं आहे आता समजा एखादी स्त्री असेल त्या त्या स्त्रींना समजा जर ती गरोदर असेल तर तिला म्हणजे समजा ती सरकारी जॉब असेल किंवा कोणत्याही प्रायव्हेट जॉबमध्ये असेल तर तिला एक पेड लीव मिळतात पेड लीव म्हणजे म्हणजे पगारी सुट्ट्या म्हणजे त्या त्या येणं का, जे का होते जे काही महिलांचे सक्षमीकरण आहे ते आणखीन चांगले होते म्हणजे जर समजा ड्युटीवर असताना जर कोणत्याही प्रकारची समजा प्रेग्नन्सीस आली तर त्यांना एक आता एक नवीन नियम आलेला आहे चोवीस हप्त्यापर्यंत सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे सरकारकडून म्हणजे जर ते, ते मझे सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये ड्युट्या करत असेल तर प्रायव्हेट ड्यु प्रायव्हेट सेक्टरमध्ये वीस हप्ते पेड लिव्ह दे देण्यात येते म्हणजे सरकारी पगारी सुट्ट्या म्हणतात त्याला तर अशा प्रकारचे जे काही म्हणजे सुविधा आता सरकारकडूनसुद्धा करण्यात आलेल्या आहे आणि हे आतापासून चालू झालेलं आहे म्हणजे भारत स्वतंत्र होऊन आज सत्तर वर्ष झालेलं आहे आणि या सत्तर वर्षामध्ये आज सरकारला काय आलेलं आहे एक प्रकारचा जाग आलेला आहे असं समजूया आपण कारण की याआधी सुद्धा म्हणजे आज भारतामध्ये मेडिकल फॅसिलिटीज आहे म्हणजे उपलब्ध आहे भारतामध्ये आणि विचार करा भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस भारतामध्ये कोणत्याही प्रकारचे मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध नव्हते तरी समजा जर सरकारी ज्यू ड्युटीवर जर कोणता एखादा व्यक्ती काम करत असेल किंवा असंघटित क्षेत्रामध्ये कोणतीही महिला काम करत असेल असंघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे संघटन नाही म्हणजे समजा जर जे काही मजूर लोक असतात ज्यामध्ये स्त्रिया काम करतात तर त्या काम करणारे जे काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या ज्यावेळेस मेडिकल फॅसिलिटीजसुद्धा उपलब्ध नव्हती आज मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध उपलब्ध आहे हॉस्पिटलाइज होऊ शकते तर आज सरकारला जेव्हा म्हणजे एक जाग आलेला आहे सत्तर वर्षानंतर की अशा प्रकारच्या सुविधा आपण महिलांना देऊ शकतो चला ठीक आहे वेळेनं पण काही ना काही तर कार्य सरकार करत आहे तर अशा प्रकारचे जे काही म्हणजे कार्य सरकारकडून केले जात आहे महिला आयोगाची स्थापना झाली होती एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर किती वर्षाने चाळीस वर्षांनी ठीक आहे म्हणजे सरकारला त्यावेळेस आला होता कोणत्या कायदा करणे महिला म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली होती ठीक आहे आणि त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने म्हणजे त्र्याण्णव त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पंचायत समिती आणि नगरपालिकेला महिलांसाठी टक्के आरक्षण घोषित करण्यात आलं होतं ठीक आहे फक्त म्हटलेला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये परंतु याचा अंमल कधी झाला होता दोन हजार सहामध्ये ठीक आहे म्हणजे या घटनेची म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये हे दुरुस्ती केली होती परंतु याचा अंमल दोन हजार सहामध्ये झाला होता दोन हजार सहामध्ये तेहतीस -ते ते टक्के टक आरक्षण मिळालं होतं महिलांना ठीक आहे त्याच्यानंतर आता फिट पन्नास टक्के आहे आय थिंक दोन हजार तेरापासून पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तर अशा प्रकारचे जे काही महिलांची जे काही समस्या होते तर त्या समस्यासाठी बर प्रत्येक सरकार काही ना काही प्रकारचे कार्य करत असते तर आतापर्यंत जे काही आपण शिकलेलं आहोत प्रत्येक एक्झाममध्ये तुम्ही काय करायचे फक्त पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या की कोणत्या कोणत्या प्रकारे कशा कशा झालेल्या आहे म्हणजे भारतामध्ये अजूनही पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांचे क्षेत्र जे मागासलेले आहे एकतर शिक्षणाच्या बाबतीत मागेले मागासलेले आहे तस्करी आणि शोषण म्हणजे महिलांची तस्करी केली जाते आणि जबरदस्तीने विवाह केले जाते के साक्षरतेबाबतसुद्धा दोन हजार अकरानुसार पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे आणि राजकीय प्रतिनिधित्वामध्ये सुद्धा भारताचे स्वतंत्र मिळाले तरीही महिलांचे संसदेमध्ये स्थान अजूनही मागासलेले आहे ठीक आहे आणि स्त्रियेचे म्हणजे आता हे तर झाले आपलं निगेटिव्ह गोष्ट ठीक आहे आता आपण पाहूया पॉझिटिव्ह गोष्ट आताची जर आपण हल्लीची जर आधुनिक काळाचा विचार केला म्हणजे आताचा तर महिलांची बरेचसे जे काही समस्या होते ते थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे औद्योगिकीकरण जागतिकरण शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे महिलांच्या आयुष्यामध्ये मोठे बदल झालेले आहेत एका बाजूला उदारीकरणामुळे महिलांना शिक्षण रोजगार निर्णय प्रक्रियेते निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक संधी मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला अत्याचारामध्ये झालेली वाढ आणि वेतनात झालेली दरी आणि भेदभावाचा सामना ह्याही करण्यात आलेला आहे म्हणजे एक वेळेस तर ते पॉझिटिव्ह गोष्ट सांगत आहे आणि एक वेळेस तर ते निगेटिव्ह गोष्ट सांगत आहे तर आणखी काही एक म्हणजे उदाहरण देण्यात आलेले आहे जसं आता मंत्रालयाने दोन हजार एक साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले दोन हजार सोळामध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्या निर्माण केले आणि भारतातील कायदे मंडळाने अलीकडे अनेक महत्वाचे कायदे पारित केले तर हे कशासाठी केले जाते की महिलांना कोणत्याही कामाच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे छळ होऊ नये घरगुती हिंसाचार होऊ नये किंवा महिलांना मुस्लिम महिलांना कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ नये तर अशा प्रकारचे कायदे करण्यात आले होते तर लैंगिक छळ विरुद्ध विधेयक एक दोन हजार तेरामध्ये मांडण्यात आलं होतं घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा म्हणजे जे काही डोमेस्टिक व्हायलन्स होते तर ते डोमेंटिक डोमेस्टिक व्हायलन्ससाठी दोन हजार पाचमध्ये कायदा करण्यात आला होता मुस्लिम महिला लग्नासंदर्भात हक्कांचे संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आला तर हा जे काही प्रकरण होता आपल्याला आतापर्यंत म्हणजे मानवतावादी प्रश्न होते मन मानवतावादी प्रश्नामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम आले होते एक तर होतं पर्यावरण आणि वातावरण याचा रस होता है। दुसरा होता गरीबी आणि समस्या होता विकास होता की कशा पद्धतीने विकास केले जाते आणि गरीबी आणि स्त्रिया तर असे तीन पॉईंट्स आपण या प्रकरणामध्ये डिस्कस केलेले आहे तर हे प्रकरण कंप्लीट झालेलं आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे या प्रश्नावरचे म्हणजे या पूर्ण प्रकरणावरचे स्वाध्यायसुद्धा घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा